हॅलो एवरीवन आज एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे जे स्मार्ट कार्ड देण्यात येत होतं पूर्वी रजिस्टर नर्सेसला तर त्या स्मार्ट कार्ड संबंधित बरेच लोकांनी मला कमेंट्स थ्रू ईमेल्स थ्रू क्वेरीज विचारल्या त्याबद्दल क्लॅरिफिकेशन देण्यासाठी मी हा व्हिडिओ स्पेशली बनवत आहे तर स्मार्ट कार्डबद्दलची जी एक नोटीस आहे ती बघण्यासाठी मी गुगल क्रोममधून महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर लॉग इन करत आहे तर जेव्हा आपण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं होमपेज ओपन करून जनरल लॉग इन करणार तर लॉग इन केल्यानंतर जे पेज ओपन होईल ते पेज जर तुम्ही पाहिलं तर याच्यावर ग्रीन कलरमध्ये सगळ्यात खाली एक मेसेज तुम्हाला दिसत आहे तर त्याच्यात दिलेलं आहे द लिंक ऑफ स्मार्ट कार्ड इज डिॲक्टिवेटेड फ्रॉम फर्स्ट जानेवारी टू थाउजंड नाईन्टीन ऑनवर्ड्स म्हणजे एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून स्मार्ट कार्डची जी ॲप्लिकेशनची प्रोसेस होती तर ती स्टॉप करण्यात आलेली आहे काउन्सिलकडून तर जे रजिस्ट्रेशन किंवा जी रिन्युअल प्रोसेस आपल्याला करायची आहे सध्या तर ती विदाऊट अप्लाइंग फॉर स्मार्ट कार्ड आपल्याला करायची आहे म्हणजे स्मार्ट कार्डसाठी अप्लाय न करता फक्त रजिस्ट्रेशन आणि रिन्युअलसाठी फक्त आपल्याला अप्लाय करून रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल करून घ्यायचं आहे तर त्यांनी लिहिलेलं आहे काइंडली डू युअर रजिस्ट्रेशन ऑर रिन्युअल प्रोसेस विदाऊट अप्लाईंग फॉर स्मार्ट कार्ड्स तर हा काउन्सिलचाच मॅसेज आहे जो तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर डिस्प्ले झालेला दिसेल जेव्हा तुम्ही तुमचं अकाउंट लॉग इन करून बघणार तेव्हा तर त्यामुळे ज्या लोकांना असे डाऊट्स होते की रिन्यूअल केल्यानंतर मग स्मार्ट कार्ड कसं रिन्यू करायचं किंवा स्मार्ट कार्डची काय प्रोसेस आहे वगैरे तर जे काही तुमचे प्रश्न होते जे काही तुमचे डाऊट्स होते तर ते क्लिअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ स्पेशली बनवलेला आहे तर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटचा हा मेसेज तुम्हाला इथे स्मार्ट कार्डबद्दलचा दिसत आहे त्यामुळे सध्या स्मार्ट कार्डबद्दल कुठली प्रोसेस तुम्हाला करायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला तुमचं रिन्यूअल करून घ्यायचं आहे एकतीस मार्च दोन हजार बावीसच्या आधी तर थँक्यू सो मच आय होप तुमचं स्मार्ट कार्डबद्दलचे डाउट्स क्लिअर झाले असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फर्स्ट टाईम माझे व्हिडिओ बघत असाल तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझे व्हिडिओजच्या लिंक्स तुम्ही तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण ह्या सर्व गोष्टींची माहिती होईल आणि माझ्या सर्व व्हिडिओजला जे तुम्ही सपोर्ट करतात जे लाइक्स, कमेंट्स करतात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद